शहरातील नागरिकांना उघड्यावरील पदार्थ खाऊन अनारोग्य विषबाधा अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन शहरातील अग्रवाल भवनात करण्यात आलं होतं. शासनाच्या अन्न व सुरक्षा विभागामार्फत जळगाव शहरात प्रथमच खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉकर्ससाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न सुरक्षा बाबत घ्यायची काळजी, अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदी, फिरते खाद्यपदार्थ विक्रेते तथा हातगाडी धारक यांच्या बाबत कायद्याच्या तरतुदी, आरोग्यदायी अन्न पदार्थ हाताळण्याबाबतची माहिती स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवत उपस्थित खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यशाळेत शहरातील 120 फिरते खाद्यपदार्थ विक्रेते तथा हॉकर्सनी सहभाग नोंदवला. यावेळी अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह, हॉकर्स असोसिएशनचे सुनील सोनार, अन्न सुरक्षा अधिकारी आर आर चौधरी आदींची उपस्थिती होती. अन्न सुरक्षा व मानदे कायदा हा जो नवीन कायदा आलेला आहे 2006 या अंतर्गत आपण जे स्टेक होल्डर्स आहे, जसं म्हणजे मंदिराचे पुजारी आहे किंवा भाविक आहे, जे प्रसाद वगैरे वाटतात, ते प्रसाद पण सुरक्षित ग्राहकाला मिळाला पाहिजे, भाविकांना मिळाला पाहिजे, जेणेकरून फूड पॉइझनिंग, अन्न विषबाधासारख्या घटना ह्या टाळता येतील आपल्याला. आणि एका दृष्टिकोनातून चांगला अन्न पदार्थ हाताळल्यामुळे रोगराई पसरणार नाही, म्हणून जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहे, जसे पुजारी आहे, मंदिराचे प्रसाद वाटपवाले, त्यांची कार्यशाळा आपण घेतली, त्यानंतर आपण हॉटेल व्यवसाय करणारे, मिठाई व्यवसाय करणारे यांची कार्यशाळा घेतली. आता आज आपण रस्त्यावरचे जे हलकडे लावतात ते, जसं पाणीपुरीवाले, बेलपुरीवाले, वडापाववाले आहे किंवा चिकन मटन विकणारे, बिर्याणी विकणारे, त्यांना आपण समजून सांगतोय की स्लाइड शोद्वारे की तुम्ही काय काळजी घ्यावी, जेणेकरून तुमच्याकडे येणारा ग्राहक खुश राहील, तुमचा धंदा चांगला होईल आणि सुरक्षित अन्न हे प्रत्येकाला मिळायला पाहिजे हा दृष्टिकोन आहे. ह्याच्या पुढे आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जितके शाळा कॉलेजेस आहे तिकडचे जे विद्यार्थी आहे त्यांनाही आमची त्यांची कार्यशाळा घेणार आहे, जेणेकरून न्यूट्रिशियल फूड, चांगलं अन्न, जंक फूड खाणार नाही, आणखीन स्वच्छ अन्न आणि सुरक्षित अन्न यांच्याबद्दल त्यांना आम्ही जागृत करू. या कार्यशाळेमध्ये मी अन्न सुरक्षा सहायक आयुक्त अन्न मीदा शाह व माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री आर आर चौधरी, श्री संदीप देवरे आणि श्री सुनन नोए यांनी परिश्रम घेतले.